लागल्याने दोन म्हशी पळून भस्मसात, एक म्हशी जखमी, 4 लाखाची हानी। साखरखेरडा ते शिंदी रोडवर गोठ्याला आग। साखरखेरडा ते शिंदी रोडवर शेख मस्तान शेख मजीद कोठा आहे। या कोठ्यामध्ये नियमितपणे 3 म्हशी बांधलेल्या व देखभाल करत होते। सकाळी व संध्याकाळी म्हशीला चारा पाणी करून म्हशीचे दूध घरी आल्यावर नंतर 26 मेच्या संध्याकाळच्या सुमारास कोठ्याजवळ कुणीही हजर नसताना अचानकपणे गोठ्याला आग लागली। म्हशी या दावणीला बांधले असल्यामुळे व आगीमुळे तिन्ही म्हशींमध्ये आगी तांडव करत होत्या। आगीच्या झोळापासून आपण वाचलो पाहिजे म्हणून मोठमोठ्याने हंबरडा फोडत होते, परंतु जवळपास कुणीही ऐकू नसल्यामुळे त्यांची आर्त किंचाळी कोणालाही ऐकू आली नाही। बघता बघता आग म्हशीपर्यंत आली व या आगीमध्ये 2 म्हशी जागीच होरपळून ठार झाल्या, तर 50-60% भाजल्यामुळे जखमी असून त्यावर पशुवैद्यकीय अधिकारी उपचार करत आहेत। शेतकरी शेख मस्तान शेख मजीद या शेतकऱ्यांना जेव्हा घटनेची माहिती मिळाली तेव्हा अनेक शेतकरी धावत धावत गोठ्याजवळ आले असता त्यांना 2 म्हशी मृत्युमुखी पडलेल्या दिसल्या। या आगीमध्ये शेतकरी शेख मस्तान शेख मजीद यांचे जवळपास अंदाजे 4 लाखांपेक्षा जास्त नुकसान झालं, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे। दुधाळ जनावरांचा अचानक आगीमुळे लागलेल्यांमध्ये होरपळून मृत्यू झाल्यामुळे शेतकरी वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे। आपला जिल्हा आपला महाराष्ट्र, मराठी न्यूज सारी प्रतिनिधी जुबेर शाह, साखरखेरडा, बुलढाणा।